यांचाही विषय निघाला. नवाब मलिक यांचे कारस्थान आता हळूहळू जनतेसमोर येत आहे. मी मान्य मुख्यमंत्रींना विनंती केली आहे की अशी व्यक्ती महाराष्ट्राचा मंत्रिमंडळात राहू शकते का, याचा संबंधी जरा तपास करावा. तपास म्हणजे टेक्निकल, लीगल अँड मोरल. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तर या माफियाखोरांना मदत करत असतात, सपोर्ट करत असतात, म्हणून ते आता सकाळपासून त्यांनी परत ती ट्यून जे कालपर्यंत संजय राऊत उद्धव ठाकरे वाजवत होते, ईडी किरीट तुम्हाला, ईडी किरीट तुम्हाला, ईडी किरीट तुम्हाला. पण उद्धव ठाकरे आजपर्यंत एकोणीस बंगल्याबद्दल एक शब्द का बोलत नाही, त्यांनी लबाडी का केली. आणि शरद पवार आजपर्यंत एक शब्द बोलत नाही की कोविड हॉस्पिटल हजारो पेशंटच्या जीवाशी खेळण्याचं पाप संजय राऊतचे बेनामी पार्टनर सुजित पाटकरनी केलं, अजित पवारांनी त्यांना ब्लॅकलिस्ट केलं, त्याला उद्धव ठाकरेंनी दुसऱ्या चार, त्याबद्दल का ठाकरे आणि पवार बोलत नाही. आता नवाब मलिकचा जे काय चौकशीत बाहेर येणार, आणि जर चौकशीत नवाब मलिक ते कारस्थान बाहेर आले तर निश्चितपणे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रचा 12.5 कोटी जनतेच्या वतीने असा व्यक्ती मंत्रिमंडळात राहू शकत नाही, ही मागणी जोरात करणार. आम्ही ईडी चौकशीचा निष्कर्षाची वाट पाहत आहोत. किरीटजी, तुम्ही अनेकदा म्हणजे विरोधकांकडून आरोप अनेकदा होतो की सगळ्या गोष्टी ज्या आहेत किरीट सोमय्या सांगतात तशा होतात. आज बघितलं नवाब मलिक बोलत होते, काही दिवसांपासून बोलणं बंद झालं आणि आज झालेली कारवाई, त्याचं कारण आहे की विरोधक नाही घोटाळेबाजी बोलतात. आता ज्यांनी घोटाळे प्रस्थान केलं हे त्यांनी केलं. नवाब मलिकला पहिल्यापासून माहित होत की जमीन कोणाकडून घेतोय, कशी स्वस्त मिळणार आहेत. फक्त त्यांना असं वाटतं या माफिया लोकांना, डाकू लोकांना आमच्यापर्यंत कोणी पोहोचू शकणार नाही. किरीट सोमय्याकडे आता महाराष्ट्राच्या लोकांचा विश्वास व्यक्त झाला आहे. नाही तर उद्धव ठाकरेचा 19 बंगल्याची माहिती मला कुठून मिळाली असती, कशी मिळाली असती. संजय राऊत आणि सुजित पाटकरचे रिलेशन बिझनेस व्यवसाय, जी वाईन पॉलिसी बदलली जाते आणि त्याचा आधी संजय राऊत त्यांचे पार्टनर बनतात, तर लोक विश्वासात माझ्याकडे माहिती देतात. सगळ्यात पहिली माहिती किरीटला नाही कळत, सगळ्यात पहिली माहिती तो निर्माण करणारा जो डाकू आहे, माफिया आहे, घोटाळेबाज आहे, त्यांच्याकडची माहिती आम्हाला मिळते. त्या आम्ही फक्त ईडी कथाला, आम्ही इन्कम टॅक्सलाही देतो, ईओडब्ल्यूलाही देतो, सीबीआयलाही देतो, लोकायुक्तलाही देतो, राज्यपालांनाही देतो. तर ही गजब काय माहिती चुकीची आहे का, घोटाळा झाला आहे की नाही, लबाडी केली आहे की नाही, त्याच्यावर कोणी बोलत नाही. माहिती किरीटला पहिली कशी मिळाली. गुगली टाकते का तू, म्हणजे तुम्हाला माहिती आहे. हे पहा, नवाब मलिक संबंधी माझ्याकडे जी काही थोडी मर्यादित माहिती होती मी सगळ्यांना दिलेली आहे, इन्क्लुडिंग राज्याचे गव्हर्नर, आणि आज नाही 6 महिन्यापासून. आता त्यातल्या सगळ्या आमच्याकडे येणाऱ्या माहित्या हे आम्ही असं नाही करत, आम्ही सांगतो तुम्ही इन्क्वायरी करा, इन्व्हेस्टिगेट करा. सगळ्यात पहिले 19 बंगलोची माहिती तर उद्धव ठाकरेच्या कलेक्टरला दिली होती, मी मुख्यमंत्री कार्यालयात दिली होती. तथाच प्रकाराने वक्फ बोर्डची जमीन असते, म्हणजे ज्यावेळी वक्फ बोर्ड तर नवाब मलिक बोलतो तो कर्जत देवस्थान का विसरतो. वैजनाथ हिंदू देवस्थानाची जमीन पण उद्धव ठाकरेचा ताला पार्टनर, ताला म्हणजे मेवणा, ताळा ताळा, त्या श्रीधर पाटणकर आणि त्या संजय राऊतनी सांगितलं. मी सांगितलं का, संजय राऊतनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा मेवणाने जर हिंदू देवस्थानाची जमीन खाल्ली तर किरीट सोमय्याचा पोटात का दुखते, तर त्यात मी काय करणार. किरीट सोमय्या साहेब राजभवनात, तर नवाब मलिक ईडी कार्यालयात हा राजकीय योगायोग समजायचा का? मला असं वाटतं योगायोग कसे आला तुम्ही आणखीन सांगू शकता ना, की राज्यपालांची अपॉइंटमेंट मी केव्हा घेतली होती. आज सकाळी 9:30 घेतली असेल तर योगायोग म्हणणार, पण जर अपॉइंटमेंट आधी घेतली असेल तर. आणि परत एकदा मी सांगतो, इज दॅट अन इश्यू? इश्यू काय आहे महाराष्ट्राच्या जनतेने, ज्यांनी बॉम्ब ब्लास्ट करून पूर्ण मुंबई उद्ध्वस्त केलं,
त्या बॉम्ब ब्लास्ट आणि त्यातले लाभार्थी जर त्याचं कनेक्शन कोणाकडे येत असेल तर आपण हे सांगायचं की किरीट थोमेला आधी का कळलं. अरे ती माहिती खरी आहे का खोटी आहे ती सांगा ना. माझा सजेशन आहे, रिक्वेस्ट आहे तुम्हाला, नाही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सुपर मुख्यमंत्री ना, की किरीट थोमय्या किंवा कोणी तुमच्याकडे घोटाळ्याचे कागद देत असेल तर त्याच्या संबंधी कारवाई करा. हा विषय पण ईडीच्या अंतर्गत येत तर नाही तर मग हा विषय पण हे शरद पवार आणि एनटीपी दाखतात. कुठला विषय तुम्ही एकोणीस बंगल बॉम्ब्लास्टच्या जमिनी बॉम्ब्लास्ट हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेची भाषा आहेत. मला सांगा म्हणजे ईडीकडे येतो की नाही, मला मला विथे बाजूला ठेव, शरद पवारकडे येतो की नाही, गृह मंत्रालयात येतो की नाही, 12-12.5 कोटी जनतेचा आहे का नाही विषय. जे मेले हजारो लोक, शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी, शरद पवार होतो की त्यांचे पार्टीचे होते, येतो की नाही. मग ईडीचा विषय आहे की नाही हा भ्रम पैदा का ठाकरे पवार करतात हे विषय सही आहे. आमच्याकडे माहिती नव्हती, आता माहिती मिळाली, आम्ही पण ताबडतोब एक्शन घेतोय. अशी हिंमत का पवार ठाकरे दाखवत नाही. माहिती चुकीची आहे तर थांबू शकतात, एनसीबी पार्टी अध्यक्षांनी त्याला लीगल मदत करावी. माहिती खरी आहे पण मी कारवाई करत नाही ना, तू का करतो. हे शरद पवार आणि ठाकरे तर चालणार नाही. किरीटजी याला लागूनच मागच्या काही दिवसांपासून जे तिकडे आरोप होते ते मात्र वेगवेगळे विषय भरकवण्याचा प्रयत्न झाला. मग तो मराठी वर्सेस कुठेतरी हा वाद, मराठी माणूस हा मुद्दा संजय राऊतांनी काढला. आजच्या घटनेकडे नवाबांवर झालेली कारवाई तुम्ही कसं बघताय? डायव्हर्जन ऑफ ह्या सगळ्याला, म्हणजे एक्शनला डायव्हर्जन म्हणायचं, तुम्ही कसं बघताय या सगळ्यांना? कशाला? म्हणजे नवाब मलिकवर जी कारवाई झाली आहे हे तर गेले काही महिने चर्चेत सगळ्यांनाच होत. नवाब मलिकना पण कुणकुण लागलीच होती. बोलती बंद किरीट थुम्यामुळे नाही झाली नवाबांची. आणि संजय राऊत एवढं दोन 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 10-10 वेळा शिव्या द्यायला लागल्या हे काही किरीट थुमय्या नील थुमय्यामुळे नाही. पोटात